आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिपरीमध्ये 2 गावटी पिस्तुले, 10 काडतुसे जप्त. दोघा जणांकडून 1,74,000 मुद्देमाल ताब्यात. हातकणंगले तालुक्यातील चिपरी येथील बस स्टॉप जवळ दोघा जणांना गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेत त्यांच्याकडून 2 देशी बनावटी गावटी पिस्तुले आणि 10 काडतुसे तसेच ताब्यातील मोटरसायकल असा 1,74,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस नाईक संजय फडतरे यांना गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इचलकंजी पोलिसांनी जयसिंगपूर ते कोल्हापूर मार्गावरील चिपरी येथील बस स्टॉपजवळ दोघा जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून देशी बनावटीची 2 गावटी पिस्तुले, 10 जिवंत काडतुसे तसेच त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलचा 1,74,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. किशोर इंद्रजित भोसले वय 25 राहणार चिपरी आणि बाजीराव यल्लाप्पा नंदीवाले वय 23 राहणार नंदीवाले वसाहत उदगाव अशी त्यांची नावे असून ही शस्त्रे विक्रीसाठी आणली असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. यातील किशोर भोसले यांच्याविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हा नोंद असल्याच्या माहितीवरून या दोघा आरोपींना जप्त मुद्देमालासह जयसिंगपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा इचलकंजीकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस अमोल, हवालदार वैभव, उपनिरीक्षक माळी, पोलीस महेश कोरे, पोलीस नाईक संजय फडतर, रणजित पाटील, विजय तळसकर, ज्ञानेश्वर बागल, रविराज कोळी, राजू पट्टनकुडे, सागर पाटील, संजय इंगवले, फिरोज बेग, महेश खोत, अमर शिरडोने, आयुब गडकरी, संदीप मळवणे, अजित घाटके यांनी सहभाग घेतला. अधिक तपास जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडून करण्यात येत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी दिली. महानकारी न्यूजसाठी चिपरीहून सुभाष भस्मे. विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय श्री विश्वासराव नांगरे पाटील साहेब, कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख साहेब, जयसिंगपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कृष्णा पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजीचे प्रभारी अधिकारी श्री सतीश शिंदे साहेब, आमच्या स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी श्री फडतरे यांना जी काही माहिती मिळाली आणि त्या माहितीवर त्यांनी कारवाई केली. जयसिंगपूरमध्ये 2 व्यक्ती पिस्टल घेऊन येणारी गोपनीय माहिती आमच्या फडतरे नावाच्या संजय फडतरे नावाच्या कर्मचाऱ्याला मिळाली आणि माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजीचे प्रभारी अधिकारी शिंदे साहेब यांनी त्या ठिकाणी योग्य तो सापळा रचला. कृष्णा पिंगळे साहेबांनी त्याच्यामध्ये त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं. रचलेल्या सापळ्यामध्ये 2 व्यक्ती मिळून आल्या आणि त्यांच्याकडं 2 पिस्टल्स आणि 4 मॅगझिन्स आणि 10 जिवंत राऊंड्स मिळून आलेले आहेत. 2 मिळालेल्या इसमांचे नाव किशोर इंद्रजित भोसले आणि बाजीराव यल्लाप्पा नंदीवाले. दोघंही शिरोळ तालुका जिल्हा कोल्हापूर इथले रहिवासी असून त्यांच्यावर आणखी इतर काय गुन्हे आहेत, इतर ठिकाणी आणखी त्यांनी अशा पद्धतीचे पिस्टल्स विक्री केले आहे का, याबाबतचा अधिक तपास जयसिंगपूर पोलीस स्टेशनमार्फत केला जात आहे.